अजित पवारांना माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला येऊ न देण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिलाय. त्या पार्श्वभूमीवर या कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. अजित पवारांच्या हस्ते माळेगाव साखर कारखाना मोळी पूजनाचा कार्यक्रम आहे. 11 वाजता सकाळी हा कार्यक्रम होणार आहे. तर या पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. माळेगाव सहकारी साखर कारखान्याला आज पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त आपण पाहत आहोत. कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी तैनात असणार आहेत. या पोलिसांना सूचना देण्याचं काम आता सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या पोलिसांना संयम बाळगण्याच्या सूचना देत आहेत. त्याचप्रमाणे हा सबंध बंदोबस्त काळामध्ये पोलिसांचं वर्तन कसं असलं पाहिजे. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. या विषयी ते सांगता है. याच्यामध्ये आपण पाहतो गणवेशातले पोलीस आहेत, त्याचप्रमाणे सिव्हिल वेशातले देखील म्हणजे साध्या वेशातले देखील पोलीस आहेत. आंदोलकांसोबत पोलिसांचं बोलणं सुरूच आहे. कारखाना प्रशासन देखील आंदोलकांसोबत संवाद ठेवून आहे. आणि एकूणच या सगळ्या कार्यक्रमाला कुठेच गालबोट लागू नये याची काळजी याची खबरदारी घेतली जाते. पहिल्यांदाच असं घडतंय. अजित पवारांच्या वर्चस्वाखालील हा कारखाना आहे. बारामतीचे आमदार आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत. असं असताना अजित पवारांनाच या ठिकाणी गावबंदी होते. अर्थात पार्श्वभूमी ही मराठा आरक्षण आंदोलनाची आहे आणि त्यामुळेच आजचा गाळप हंगामाचा हा कार्यक्रम संवेदनशील बनला आहे. व्हिडिओ जेनिक्स विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, माळेगाव, बारामती. भंडाऱ्याची उधळण म्हणजे